दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा आणि या दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसतं। दिवाळी सणाच्या कालावधीत संपूर्ण शहरात त्याचप्रमाणे सगळीकडे आपल्याला फटाक्यांची आतषबाजी देखील बघायला मिळते आणि याच दिवाळीच्या निमित्ताने आता नाशिकच्या बाजारात देखील विविध रंगी फटाके दाखल झालेले आहेत। फुलझाडे असतील त्याचप्रमाणे टिकल्या आणि विविध प्रकारचे जे फटाके आहेत ते बाजारात दाखल झालेत आणि नाशिककरांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। यंदाच्या वर्षी 125 डेसिबलच्या कमी आवाजातील फटाके आणि त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक फटाक्यांना आपल्याला नाशिककरांची मागणी जी आहे ती खास विशेष मागणी अशी नाशिककरांची दिसते। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विक्रेते देखील आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जी आहे ती याबाबत जाणून घेणार आहोत। यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये कुठकुठल्या प्रकारचे फटाके आहेत आणि त्यांच्या किमती कशा? यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये शासनाने जे नियम लावून दिले त्याप्रमाणे 125 डेसिबलच्या आतमधीलच फटाके उपलब्ध झालेले आहे। कारण शासनाने कंपनीवरच अनेक निर्बंध लादल्यामुळे कंपनीनी त्यांनी जे निर्बंध दिले आहेत त्याच्या आतच फटाक्याची निर्मिती केलेली आहे आणि यंदाच्या वर्षी 20 ते 25% भाववाढ झालेली आहे। कारण रॉ मटेरियलचे भाव वाढल्यामुळे, ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळे यंदाच्या वर्षी फटाक्यांचे भाव हे वाढलेले आहेत। आपण बघतोय की दिवाळीच्या काळात लहान मुलांमध्ये फटाक्यांची आतषबाजी ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असते। लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद जो आहे तो ओसंडून वाहत असतो आणि दिवाळीच्या काळात ही फटाके विक्रीसाठी लहान मुलं जे आहेत ते आपल्या पालकांसोबत गर्दी करत असतात आणि त्याच निमित्ताने आता हे नाशिककर जे आहेत ते फटाके खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे विषारी फटाके विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शांततेचे जे क्षेत्र आहेत त्या ठिकाणी फटाके वाजवणे असे देखील शासनाचे नियम आहेत आणि या सर्वांचीच खबरदारी घेत नाशिककर दिवाळी सण साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।